नमस्कार, पाटणकर OTT वेडिंग्स म्हणजे क्रिकेटची मॅच पाहायला तुम्ही किती वेळा प्रत्यक्ष स्टेडियमवर गेलात? पण टीव्हीवर पाहताना असं वाटतं की नाही की आपण प्रत्यक्षच तिथे आहोत. तिथलं चैतन्य, आनंद, जल्लोष सारं काही पोचत असतं आपल्यापर्यंत. या माध्यमाचा असाच सुंदर उपयोग आम्ही OTT वेडिंग्समध्ये करतो. प्रत्येक सोहळ्याचा स्वतःचा एक वेगळा माहोल असतो. दारातल्या स्वागतापासून ते मिरवण्याच्या हौसेपर्यंत आणि मानपानापासून ते अगदी जेवणावळीतल्या आग्रहापर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत त्या घराची ओळख असते. ती जपून तुमची अभिरुची सांभाळून आम्ही हा नात्यांचा दुवा साधून देतो. अहो, तंत्र बदललं म्हणून आपलेपणा नाही ना बदलत. कार्याच्या इथे कॅमेरे लावून तुम्हाला ते दाखवणं हे तर अगदी सोपं, काय कोणीही करू शकेल. पण पाटणकर OTT वेडिंग्समध्ये या तंत्राचा अजून एक पुढचा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळतो. तुमच्याशी सतत कोणीतरी छान आपुलकीने बोलत असतं, तो अनुभव तुम्हाला कोणीतरी सांगत असतं, संगीताने संवादाने सजून ते तुमच्यापर्यंत पोचत असतं. एवढंच नाही तर आपलीच माणसं समोर दिसत आहेत, त्यांच्याशी मजेदारपणे संवादही साधता येतोय. तिथे जे काही चाललंय त्यात आपलाही सहभाग आहे. सगळं कसं खऱ्या अनुभवासारखं. नव्हे नव्हे, हा खराखुराच अनुभव आहे, फक्त आपापल्या घरी बसून घेतलेला. खरं तर हेच एक प्रकारचं डेस्टिनेशन वेडिंग, म्हणजे उत्सव मूर्ती आणि सोहळ्याचे मानकरी दोघेही आपापल्या डेस्टिनेशन्सवर, पण सोहळ्याचा आनंद मात्र सर्वत्र सारखाच. आणि हो, हे एक प्रकारचं थीम वेडिंग सुद्धा, आणि तेही साऱ्या हौशी मौजी पूर्ण करणार, किफायतशीर. प्रत्यक्ष निमंत्रितांची संख्या आटोपशीर, पण उपस्थिती मात्र नेहमीपेक्षा कैक पट. काय गंमत आहे ना. पाटणकर OTT वेडिंग्सनी आयोजित केलेला हा संपूर्ण सोहळा प्रत्यक्ष उपस्थित असणारे पाहुणेच नाही तर जगभरात अनुभवणारी मंडळी सुद्धा एक क्षणही तो कार्यक्रम चुकवणार नाहीत, खात्री बाळगा. आता अमक्याला निमंत्रण कसं पाठवू आणि तमक्याला कसं नको अशी चिंताच नको. साऱ्यांना आनंदाने बोलवा, सहकुटुंब सहपरिवार बोलवा, आणि हो, तुम्हीही हक्काने त्यांच्या कार्यात सामील व्हा. सोहळ्याचा आनंद शतगुणित करा. काय म्हणताय, कसा? आम्ही आहोत ना. पाटणकर OTT वेडिंग्स, सप्तपदीचं आठवं पाऊल, शुभमंगल पण आणि सावधान पण. नमस्कार.